ज्यांचं उत्तर बरोबर असतं त्यांना आम्ही चांदीचं नाणं देतो. चांदीचं नाणं हे फक्त एका महिलेला एका दिवशी मिळतं. मावशी एक मिनिट या. तुम्हाला इथे करून घ्या. कुठं जाते करून घ्या. या बाजू या बाजू. ओके हा मावशी, पहिले तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठं राहता आणि तुमचं पूर्ण नाव सांगा. सुरेखा रमेश बंद्रे. राहायला कुठं आपण? बरोबर. आता हे ओझरचं राजाचं 11 वर्ष आहे. आपण या निमित्ताने कार्यक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण 3 प्रश्न विचारतो आणि 3 प्रश्नांची जर आपण बरोबर उत्तरं दिली तर आपल्याला एक चांदीचं नाणं बक्षीस मिळणार आहे. प्रश्न अगदी साधे आणि सरळ आणि सोपे असतील, ज्याची माहिती सर्वसामान्य असली पाहिजे. मी आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की गणपतीच्या भावाचं नाव काय होतं? आपण ज्या गणपतीची आरती करतो त्याच्या मोठ्या भावाचं नाव काय होतं? थोडं सांगा, थोडं सांगा. मावशींनी पहिला प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर्वांनी काळाच्या गजरात मावशीचं स्वागत करा. गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव काय होतं असा प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर आहे कार्तिकेय. गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव कार्तिकेय असं होतं. ठीक आहे. आता एक दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला की आपण जे आरती म्हणतो सुख करता दुख करता, त्यानंतर आपण जे चरण म्हणतो घाली लोटांगण, त्याची रचना कोणी केलेली आहे? थोडंच सांगा. रामदास स्वामी. दुसऱ्याही प्रश्नाचा मावशींनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. घाली लोटांगण हे जे चरण आहे हे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. आणि मावशी आपल्यासाठी तिसरा प्रश्न, जर आपण या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपल्याला मिळणार आहे चांदीचं नाणं. तिसरा प्रश्न मावशी, मावशी तिसरा प्रश्न असा आहे की ओझरच्या सध्याच्या विद्यमान सरपंच कोण आहे? धन्यवाद मावशी. तिन्ही प्रश्नांची मावशीने बरोबर उत्तर दिलेले आहेत. सर्वसामान्य ज्ञान हे प्रत्येकाला पुरेपूर असलं पाहिजे, प्रत्येकाचं प्रोत्साहन वाढावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला. मी ट्रायलवर एक विचारला. आता हे 2-3 प्रश्न झाले, त्याच्यानंतर सुद्धा 2 प्रश्न विचारणार. तुम्ही चांदीचं तुम्हाला मिळणार. बक्षिसाला तुम्ही पात्र झालेले आहात. आणि अजून तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. ओझर मध्ये जी नदी आहे त्या नदीचं नाव काय? धन्यवाद मावशी, एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता जो सध्या कुंभमेळा भरतो तो नेमका कोणत्या नदीच्या काठी भरतो? धन्यवाद मावशी, मी 5 प्रश्नांचे बरोबर उत्तर दिलेलं आहे. पण 3 प्रश्नांसाठी आपल्याला चांदीचं नाणं द्यायचं आहे. आता नानासाहेब मंडलिक यांना मी विनंती करतो, मंडळाचे अध्यक्ष मनीष मंडलिक यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि मावशींना चांदीचं नाणं द्यावं. आणि इथं उपस्थित मी सर्वांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून इथे थांबला. आणि उद्या या कार्यक्रमासंदर्भात आपण आपल्या घरी सांगा, आपल्या महिला भगिनींना सांगा, हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे.